सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। देशद्रोहाचा आरोप करत त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत राष्ट्रीय काँग्रेस तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले। पाहूया की बातमी। वादग्रस्त पत्रकार अर्णब गोस्वामी याच्यावर काँग्रेसने देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे। त्याला पुलवामा हल्ल्याचा कट आधीच माहित होता, त्याच्या मोबाईल मध्ये तसे आढळून आले आहे, त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करीत राष्ट्रीय काँग्रेसने साताऱ्यातील काँग्रेस भवन समोर धरणे आंदोलन केले। यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, मनोज कुमार तपासे आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। अर्णब गोस्वामीला शिक्षा, अर्णब गोस्वामी मोदी सरकार, मोदी सरकार, राहुल गांधी, राहुल गांधी, ऋतुराज बाबा। पत्रकारिला लांछनासोबत असणारे अर्णव गोस्वामी यांचा निषेध करण्यासाठी आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीने या ठिकाणी धरणे आंदोलन उभं केलेलं आहे। आपण पाहत आहोत की अर्णव गोस्वामी यांनी अतिशय वेगळ्या प्रकारची पत्रकारिता करत देशामध्ये एक दूषित वातावरण तयार केलेलं आहे आणि त्यांनी त्या पत्रकारितेचा अतिशय दुरुपयोग केलेला आहे। त्यांना या ठिकाणी कडक शासन झालं पाहिजे यासाठी हे धरणे आंदोलन केलेलं आहे। ज्या गोष्टी पुलवामासारख्या घटना घडल्या आणि त्यानंतर 27 फेब्रुवारीला जे काही स्ट्राईक झाला त्याच्या अगोदरच 3 दिवस ह्या पत्रकाराला सर्व माहिती होती आणि त्यांच्या व्हॉट्सअप चॅटमधून ह्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत आणि हा संरक्षणविषयक बाबी ज्या काही बाहेर गेलेल्या आहेत त्याविषयी अतिशय लोकशाहीला चिंताजनक बाबी आहेत आणि म्हणून या ठिकाणी अशा पत्रकाराला, देशद्रोही माणसाला अटक करून कडक शासन झालं पाहिजे यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही हे धरणे आंदोलन करीत आहे। आजचे धरणे आंदोलन ते अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता या दोघांच्या चॅटिंगवरून जो तमाशा झालेला आहे तो अतिशय घृणास्पद आहे। पूर्ण संपूर्ण जर्नलिस्टना हा अपमानास्पद आहे, कारण ह्या जर्नलिस्टने जे कृत्य केलेलं आहे ते संपूर्ण भारताला एक प्रकारचा हा देशद्रोहीसारखा उद्योग या लोकांनी केलेला आहे आणि असा देशद्रोही आतंकवादीपेक्षा काही कमी होऊ शकत नाही। त्यामुळे अशा या अर्णव गोस्वामींचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या अर्णव गोस्वामीला कडक शिक्षा व्हावी, तरच या जर्नलिस्टना बाकीचा न्याय मिळेल असं मी मनापासून सांगते आणि संपूर्ण केंद्र सरकारने जी त्याला पाठीशी घातलेलं आहे तर या केंद्र सरकार सुद्धा आम्ही निषेध करतो। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।